त्या महाराष्ट्राचं आणि या भारताचं भूषण त्या माणसाने फकीराच्या माध्यमातून केवळ साहित्य क्षेत्रामध्ये नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांती केली त्या अण्णाभाऊ साठेंना त्या ठिकाणी मानवंदना देण्याची मला संधी प्राप्त झाली. खरोखर मला त्याबद्दल धन्यता वाटते. आणि मंचितांचा आवाज बनवून की प्रचंड साहित्याची निर्मिती केली की जगाच्या 27 भाषांना त्यांच्या साहित्याची दखल घ्यावी लागली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालं. मला तरी एकमेव अण्णाभाऊ साठेच या ठिकाणी दिसतात.